काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे मला कोणी विचारलं हाऊ आर यू, तर मी सांगतो फ्लाइंग इन द एअर बट लिव्हिंग ऑन द अर्थ. आकाशात उंच भरारी मारतोय पण जमिनीवर पाय टेकू नये मी. नाही चांगलाय तो सांगता येते ना ऐकायला. हा, त्यामुळे मुळामध्ये दोन गोष्टी आहेत बंधू भगिनी, मी आपला अधिक वेळ घेत नाही. एवढं मोठं स्वागत करणे की आम्ही मोठे नाही. गोपाल शेट्टी मोठे आहेत नक्की, एवढे यशस्वी खासदार आहेत आणि मी त्यांचे चढवत नाही, मी थोडा त्यांच्यासारखाच परखडू आहे. कारण ते बोलायला उभे राहिल्यानंतर मोदीजींपासून आम्ही सगळे आता गोपाल शेट्टी काय बोलणार याचा विचार करतो. कारण ओठात आणि पोटात दोन भाषा नाहीत, जे जे इकडे ते इथून बाहेर पडतं आणि तीच माणसं आयुष्यात त्या ठिकाणी यशस्वी होतात, त्यामुळे पुढे जात असतात. बंधू भगिनी, दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो आणि तुम्ही कुठे ना कुठेतरी कामावर असाल, त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की म्हाडामध्ये मी मराठी अमराठी अर्थाने बोलत नाही आहे, कारण भारतीय जनता पक्षाचा वेगळा विचार मी घेतो. इथे मी पक्षीय राजकारण पण करत नाही. मध्ये मी सांगितलं तसं पुन्हा सांगतो, दुर्दैवाने काय झालं आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला राजकारणाचा विषारी स्पर्श लागलेला आहे. पूर्वी आमच्या चाळीमध्ये ओळख करून देताना हे सावंत, हे पवार, हे खेडेकर, हे मेडेकर, हे शेट्टी अशी ओळख करून द्यायचे. कोणी आला पाहुणा तर सांगा ते चव्हाणांचा मामा आला आहे, शेट्टींची मावशी आले आहे. माणसाच्या नात्यागोतीतून ओळख करून द्यायचे. हल्ली ओळख काय करून देतात आला तर, हा माणूस कोण चाललं आहे, शिवसेनेचा आहे, हुशार करतो फार. हा कोण आहे, मनसेचा आहे, काय तरी त्यात चालत नाही आता फार, नुसतेच बोलतात. म्हणजे मी गडबड अर्थाने बोलत नाही. माणसाची ओळख राजकारण्यांनी करून देणार. आणि म्हणून सरकारी अधिकारी सुद्धा निर्डावलेले आहेत काही प्रमाणामध्ये.